या पाऊस कोसळायला सुरुवात झालेली आहे. वादळी वारे आणि पाऊस अशी ही एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर आपण पाहत आहात. टॉप अँगलनी नवी मुंबईतील पावसाची ही काही दृश्य टिपलेली आहेत जी सध्या आपण पाहतो आहोत. एकंदरीतच मुंबई आणि महामुंबई परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अगदी काही मिनिटांच्या फरकानी अवकाळी पावसानं हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. शहापूरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा अवकाळी पाऊस दाखल झाला, त्यानंतर भिवंडीमध्ये पाऊस आला, त्यानंतर कल्याण डोंबिवली परिसरामध्ये देखील पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे. तर नवी मुंबईतली सध्याची ही दृश्य, या ठिकाणी देखील जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. आजूबाजूला जे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत ते बॅनर्स फाटल्याचं आपल्याला स्पष्टपणे या दृश्यांमध्ये दिसतं आहे. वाऱ्या किती वेगाने वाहतो आहे याची कल्पना आपण या दृश्यांमधून करू शकतो. झाडं अक्षरशः हेलावत आहेत आणि त्यामुळे या परिसरातील वाहतुकीचा वेग देखील मंदावलेला आहे. सध्या आपण जो महामार्ग पाहतो आहोत त्यामध्ये जोरदार सुसाट वेगाने वाहनं जात असतात, मात्र या ठिकाणी वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळं वाहनांचा वेग देखील मंदावल्याचं आपल्याला दिसतं आहे. या परिसरातली दृश्यमानता देखील हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि जसजसा पावसाचा जोर वाढेल तसतसा या परिसरातल्या वाहतुकीवर देखील याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा वेग, आयुष्याची गती देखील या पावसामुळे कमी होणार आहे. उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. उमेश, नवी मुंबई परिसरातील वाशी सानपाडा परिसरातली ही दृश्य आहेत, सध्या कसा पावसाचा जोर आहे, नेमकं काय घडतं आहे? नक्कीच, अद्याप तरी सध्या पावसाला सुरुवात झालेली दिसत नाही आहे, मात्र वारा जो आहे तो सोसाट्याचा सुटलेला आहे. आपण पाहू शकता दृश्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा जो वारा आहे तो सोसाट्याचा सुटलेला आहे. याच्यामुळे या परिसरात असलेले बॅनर्स किंवा झाडं वगैरे पण कोळवण्याची जी आहे ती शक्यता आहे. अनेक ठिकाणी बॅनर्स फाटून खाली पडलेले आहेत, झाडं कुठे पडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात धुरळा जो आहे तो हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्याचा सगळा फटका जो आहे तो जे वाहनं आहेत, वाहनांनी जे प्रवास करतायत त्यांना मोठ्या प्रमाणात पडताना दिसतोय. आता सध्याची जी परिस्थिती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात सर्वीकडेच नवी मुंबईच्या सगळं म्हणजे सानपाडा आणि यासोबतच आजूबाजू वाशी असेल आणि इतर सगळा जो परिसर असेल तिथे मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि त्याचा फटका रस्त्यावर असलेल्या प्रवाशांना होतोय आणि यासोबतच तिथे जे कार्यालयात काम करणारी लोकं आहेत किंवा या परिसरात काही कामासाठी आलेली लोकं आहेत ह्यांना या सगळ्या वाऱ्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतून दिसतोय. वारा एवढा सोसाट्याचा आहे की थोड्या वेळामध्ये पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे आणि हा पाऊस खूप मोठा आणि जोरदार पाऊस असेल अशा प्रकारचं सध्या तरी वातावरण नवी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे दृश्यमानता या परिसरातली कमी झाल्याचं आपल्याला दिसतंच आहे. ज्या प्रकारे पुढारी न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये नवी मुंबईतली ही सगळी दृश्य आपण पाहतो आहोत त्यानुसार धुळीचं मोठं साम्राज्य या परिसरामध्ये सध्या पसरलेलं आहे. नक्कीच. आणि पद्मेश याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. पद्मेश, सध्या जोरदार वाऱ्यानं सुरुवात झाली आहे, काय चित्र दिसतंय तुमच्या पाठीमागे? की आपण सध्या सातपाडा पुढारी भवन इथे आहोत, तर मोठ्या प्रमाणात वादळी वारे इथे सुटलेले आहेत. त्याचप्रकारे धुळीचं साम्राज्य संपूर्ण सातपाडा दुर्गे हा जो जुईनगर एरिया आहे त्या संपूर्ण परिसरात धुळीचं जे साम्राज्य आपल्याला त्याचबरोबर कल्याण असेल, डोंबिवली असेल, त्याचबरोबर आपण बघितलं की संपूर्ण धुळीचं जे साम्राज्य जे पसरलं होतं त्याचबरोबर वादळी वारे आले होते. त्यानंतर आता पावसाची जी आगमन होईल थोड्या वेळात असं आपल्याला दिसते. त्याचबरोबर जे अवकाश आहे ते संपूर्ण काळं झालेलं आहे. ढग ढगांचे जे आपण बघू शकतो की काळे ढग संपूर्ण मुंबईवरती त्यांनी त्याच प्रकारे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहत आहेत इथे आणि थोड्याच वेळात इथे पावसाचं आगमनही होऊ शकतं. त्यामुळे सर निश्चितपणे पद्मेश, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण, डोंबिवली या संपूर्ण परिसरावर सध्या ढगांची दाटी झालेली आहे. अवकाळी ढग दाटून आलेले आहेत. काही परिसरामध्ये वारं वाहतं आहे, काही परिसरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. कशाप्रकारे यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होताना दिसतोय? एकीकडे दिलासा मिळणार आहे, प्रचंड उकाडा वाढलेला आहे, उष्मा वाढलेला आहे, त्याच्यापासून दिलासा मिळणार आहे, मात्र त्याचवेळी इथे जे कर्मचारी आहेत, इथला जो प्रवास आहे, इथला मुंबईचा जो वेग आहे, या सर्वांवर मात्र या पावसाचा परिणाम होताना दिसतोय, काय घडतंय नेमकं? नक्कीच,
त्याचबरोबर कल्याण असेल, पनवेल असेल, डोंबिवली असेल, अनेक ठिकाणी पाऊस पडल्यामुळे लोक सुखावलेले पाहायला मिळत आहेत. आपण बघितलं अनेक 3 ते 4 आठवडे मुंबई असेल, डोंबिवली असेल, या ठिकाणी तापमान खूप वाढलं होतं, 32 असं तापमान झालं होतं, 30. त्यामुळे मुंबईकर आपण बघितलं असेल की कुठेही गर्मीला त्रासले होते, पण आता सुखकर असं बात असेल मुंबईकरांसाठी, कारण पावसाचा जो अवकाळी पाऊस आहे तो सध्या मुंबईमध्ये आलेला आहे. आपण बघू शकतो की कानपाड्या एरियामध्ये संपूर्ण जे धुळाचे लोट आहेत आपल्याला पाहायला मिळतात, त्याचबरोबर तुर्भे असेल तिथे थोडा थोडा पाऊस पडायला सुरुवात झालेला आहे, आणि कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाने जे आगमन केले त्यामुळे आता आपण बघू शकतो की जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी चांगली बाब असणार आहे. अमोल, नक्कीच पद्मेश, सध्या 3 दृश्य पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी, नवी मुंबई, भिवंडी आणि कल्याण डोंबिवली. ज्या वेगाने पाऊस आता ज्या क्रमाने वेगवेगळ्या शहरांमध्ये हजेरी लावतो आहे त्याचा हा उलटा क्रम आपण म्हणू शकतो. नवी मुंबईमध्ये पावसाची कुठल्याही क्षणी सुरुवात होऊ शकते, कारण सध्या पावसासाठी पोषक असं वातावरण निर्माण झालेलं आहे, जोरदार वारे सुटलेले आहेत आणि धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे. त्यापूर्वी भिवंडीमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये देखील अगोदर धुळीचे लोट उडवणारं वादळ आणि त्यानंतर मुसळधार पाऊस असं चित्र सध्या. तर पद्मेश, अधिक माहिती याविषयी आम्ही घेत राहू तूर्त.